जालना जिल्ह्यामध्ये लक्षवेधी ठरलेल्या जालना विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होणार याची उत्सुकता मतदारांना लागलेली आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्यामध्ये तुल्यबळ लढत झालेली आहे. या दोघांपैकी कोण विजय होणार याचा मतदारांकडून अंदाज घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी. मी आता येऊन पोहोचलेलो आहे जालन्यामध्ये आणि जालन्यामध्ये सध्या एकच गणिताची जुळवाजुळव केली जाते, ते म्हणजे जालन्याचा आमदार कोण होणार आणि तो आमदार कोण असणार याची. जालन्यामध्ये महायुतीचे अर्जुन खोतकर आणि महाविकास आघाडीचे कैलास गोरंट्याल या दोघांपैकी कोण आमदार होणार याची आता चर्चा रंगू लागलेली आहे. आणि याच अनुषंगानं मी आता जालना शहरातील मतदानाच्या मनामध्ये नेमका संभाव्य आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आता मला सांगा जालन्यातून कोण विजय होणार, कोण आमदार होणार? माझ्या मते महायुतीचे उमेदवार अर्जुनराव खोतकर हे विजयी होतील असा माझा अंदाज आहे. बरं, काय कारण त्याचं? कारण की गेल्या वेळेस पद नसतानाही चांगले कामं केलेले, रोडचे कामं केलेले, पद नसतानाही एवढे कामं करू शकत, पद असल्यानंतर अगदी जास्त वाढण्याची शक्यता आहे. दादा मला सांगा जालन्याचे आमदार कोण होणार, कैलास गोरंट्याल की अर्जुन खोतकर? अर्जुन भाऊ खोतकर. बरं, काय कुठल्या कारणाच्या आधारे होणार? यांच्या कारणाच्या आधारे आहे, फक्त यांनी चांगला विकास केलेला आहे. प्लस पॉईंट म्हणलं तर लाडकी बहीण योजनेचा बी जास्त प्रचार करून त्यांनी समोर चांगले कमवले आहे. कोण आमदार होईल, कैलास गोरंट्याल की अर्जुन खोतकर? कैलास गोरंट्याल. का? बरं, का असं का वाटतं? विकास काम खूप केलं त्यांनी जालना जिल्ह्यात. बरं, आणि अर्जुन खोतकर? अर्जुन खोतकर आता हे दुर्मिळ झालेले माणसं. आमदार कोण होणार जालन्याचे, अर्जुन खोतकर की कैलास गोरंट्याल? अर्जुन खोतकर. काय कारण आहे? कारण की ते सगळे मदत करते आम्हाला, गरीब लोकांनी तर बसू देते, फुटपाथवर मदत करते आमची सगळे, आम्ही सगळ्यालाच त्यांनाच केलेलं. नितेश महाजन, झी मीडिया, जालना.